कोरोना या तीन अक्षरी शब्दाने सध्या संपूर्ण जगाला भीती घातली आहे. चीन, इटली, इराण, स्पेन, कोरिया या पाच देशात या व्हायरसने माणसाला माणसापासून दूर करून टाकला. आणि आता या पाच देशांनंतर कोरोनाने आपले हात पसरवलेत भारत देशात. भारतातील अनेक राज्य कोरोनाबाबत चिंताग्रस्त असतानाच महाराष्ट्र राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 52 वरून 63 वर पोहोचली. पण आता घाबरायचं नाही, तर कोरोनाविरुद्ध लढायचं. तुम्ही कोरोनाला आणायला गेलाच नाहीत तर तो स्वतःहून तुमच्यापर्यंत येणारच नाही. आणि यासाठीच काही छोट्या छोट्या गोष्टी पाळूया आणि या मोठ्या कोरोनाला पळवून लावूया. वेगवेगळ्या वस्तूंना स्पर्श केल्यानंतर साबण व पाण्याने हात स्वच्छ धुवूया. जिथे हात धुण्यासाठी पाणी उपलब्ध नसेल तिथे सॅनिटायझरचा वापर करूयात. ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधूयात. बाहेर फिरताना मास्कचा वापर करूयात. शिंकताना आणि खोकताना तोंडाला रुमाल लावूयात. नाक, डोळा, चेहरा यांना पुन्हा पुन्हा हात लावणे टाळा. घरात रहा, गर्दीत जाणे टाळा. प्रवास करणे टाळा. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका. कोरोना विषाणू व आजाराविषयी अफवा पसरवू नका. उद्या दिनांक 22 मार्च रोजी जनता कर्फ्यूला पाठिंबा देऊन आपण आपला देश सुरक्षित करूया. देशातील अनेक डॉक्टर, पोलीस, फार्मासिस्ट, बँकर्स, पत्रकार तुमच्यासाठी आजही काम करतायत. कोरोनाशी चार हात करून या सर्वांचा सन्मान करूयात. कोरोना संदर्भातील प्रत्येक ताजी बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र न्यूज कार्यरत आहे. तुम्ही घरात राहूनच बातम्यांचा आढावा घ्या. आम्ही तुमच्यासाठी कार्यरत आहोत. तुम्ही आमच्यासाठी घरी थांबा आणि कोरोनाला पळवून लावा.